नमस्कार, मी डॉक्टर वेलिंग. आपलं डॉक्टर वेलिंग आरोग्य कार्यक्रमात स्वागत आहे. आज मी संधिवाताबद्दल चर्चा करणार आहे. तर आपल्याला गुडघेदुखीची वेदना का होते आणि आपण त्याबद्दल काय करू शकता हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ पाहून झाल्यावर शेअर करायला विसरू नका. गुडघ्याचा जॉईंट हा मानवी शरीराचा सर्वात मोठा जॉईंट आहे आणि शरीराच्या संपूर्ण वजनाचा भार घेण्यासाठी डिझाईन केलेला आहे, ज्यामुळे आपल्याला चालणे, धावणे किंवा नृत्य करणे शक्य होते. पण गुडघ्याला कोणतेही नुकसान किंवा इजा झाली तर तुमच्या सामान्य हालचालीवर परिणाम होऊ शकतो. आमच्या स्पेशालिटी होमिओपॅथी क्लिनिकमध्ये गुडघा दुखणे ही एक सामान्य तक्रार आहे जी सर्व वयोगटातील तरुण आणि वृद्धांमध्ये होऊ शकते. संधिवात म्हणजे आर्थरायटिस हा एक आजार आहे ज्यात संधिदुखी आणि सूज येणं ही समस्या कायम असते. शरीराच्या कोणत्याही संध्यांमध्ये संधिवात होण्याची समस्या उद्भवू शकते. जरी वृद्ध लोकांमध्ये संधिवात अधिक सामान्य असला तरी प्रौढांमध्ये देखील हा उद्भवू शकतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये संधिवात अधिक दिसून येतो. या व्यतिरिक्त लठ्ठपणामुळे देखील संधिवात होऊ शकतो. वाढता वयामुळे संधिवाताचा त्रास सुरू होतो, मात्र हा त्रास प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळा असू शकतो. काही जणांना संध्यात अतिशय वेदना जाणवू शकते तर काहींना फारस दुखणं जाणवत नाही. अनुवांशिक घटक, संसर्ग, स्नायूची दुखापत आणि हाडांना फ्रॅक्चर झाल्यास संधिवाताचा त्रास हा सुरू होऊ शकतो. जर संधिदुखीचा त्रास आपल्याला दैनंदिन कामात अडथळा आणत असेल किंवा काही महिने हे दुखणं कायम राहिल्यास तातडीने आमच्या होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण संधिवात हा वेलिंग होमिओपॅथीच्या औषधाने पूर्णपणे बरा होऊ शकतो. आपल्याला मांड्या आणि घोटाच्या मधल्या हाडावर एक गुळगुळीत आणि जाड कार्टिलेजचा थर असतो. अधिक वजन उचलणं, व्यायाम न करणं, पोषक द्रव्याची कमतरता इत्यादींमुळे कार्टिलेजचा हा थर घासला जातो, ज्यामुळे सांध्यांमध्ये वेदना होऊ लागतात आणि त्यावर सूज येते. यालाच आपण आर्थरायटिस असं म्हणतो. आर्थरायटिसचे साधारणपणे 200 प्रकार आहेत. तर ही समस्या अधिक वाढली तर चालण्यासोबतच वाकायला आणि सहजपणे वळायलाही त्रास होऊ शकतो. आर्थरायटिसचे 2 प्रकार खूप कॉमन आहेत. एक म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस आणि दुसरं म्हणजे संधिवात. दोन्ही प्रकारच्या आर्थरायटिसच्या लक्षणांमध्ये सांधेदुखी आणि सूज याशिवाय आणखी बरीचशी लक्षणं दिसू शकतात. तर दीर्घकाळापर्यंत संधिवात झाल्यामुळे अशक्तपणा देखील येऊ शकतो. याचा परिणाम त्यांच्या प्रतिकार शक्तीवर देखील होतो. तर संधिवात झाल्यामुळे रुग्णाला ताप येतो आणि भूक कमी होऊ शकते. अनेक संधिवात असलेल्या रुग्णांची हाडं ही बाहेरून वाढतात. जेव्हा हात आणि पोटाची हाडं ही बाहेरून दिसू लागतात तेव्हा वेदनांमध्ये देखील वाढ होते आणि काही लक्षणं जाणवल्यास त्याची तपासणी ही अवश्य करून घ्या. आर्थरायटिसचे तरुण रुग्णांचे प्रमाणही मोठे आहे. अपघात अथवा वेळेवाटल्या चालण्यामुळे तरुणांना या समस्येची लागण होण्याची शक्यता असते. योग्य वेळी उपचार झाला नाही तर ट्रॉमा आर्थरायटिस यामध्ये याचे रूपांतर होऊ शकते. आर्थरायटिसमुळे चालणे आणि पायऱ्यांवर चढ उतार करण्याचा त्रास होतो, तर यावर नियमित व्यायाम हा एक उपाय आहे. वाढते वय, लठ्ठपणा, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष, दिनचर्येमध्ये अनियमितता आणि व्यायामाचा अभाव ही आर्थरायटिसची मुख्य कारणे आहेत. समतोल आहार न घेतल्यास शरीराच्या मेटाबॉलिझमवर परिणाम होतो. परिणामी पेशींची निर्मिती प्रक्रिया ही हळूहळू मंदावते आणि शरीरातील सांध्यांमध्ये एक सायनोवियल फ्लुइड याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे आर्थरायटिस टाळण्यासाठी काही गोष्टींकडे विशेषत्वाने लक्ष देणं गरजेचं असतं. तुम्हाला सांधेदुखी, सूज येणं आणि सांधे कडक होणं यासारखी लक्षणं दिसल्यास उपचारांना उशीर करणं हे घातक ठरू शकतं. सांधेदुखीकडे दुर्लक्ष केल्यास दुखणे वाढून सांधा निकामी सुद्धा होऊ शकतो. तर त्यामुळे सांध्याचं दुखणं अंगावर न काढता त्वरित औषधोपचार करणं गरजेचं असतं.
जेणेकरून सांध्याचं होणारं कायमस्वरूपी नुकसान टाळता येईल. जीवनशैलीमध्ये काही बदल केल्यास आर्थ्रायटिसला नियंत्रणात ठेवणं हे शक्य आहे, परंतु त्रास हा अधिक वाढला तर औषधं घ्यावी लागतात आणि औषधांनी सुद्धा आराम न पडला तर शस्त्रक्रिया करावी लागते. समस्येने आणखी गंभीर रूप घेतलं तर खूप वेळा आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंट थेरपी हा शेवटचा पर्याय राहतो. तर संधिवातामुळे होणाऱ्या वेदना टाळण्यासाठी गरम आणि थंड थेरपीची मदत घ्या. संधिवातामुळे होणाऱ्या वेदना यामुळे फरक दिसून येईल. आंघोळ करताना गरम पाणी या सुजेच्या ठिकाणी लावा. झोपण्यासाठी गरम पॅडचा वापर करा, त्यामुळे ऊब मिळतं आणि दुखणं कमी होऊ शकतं. आमच्या होमिओपॅथी औषधामुळे आपल्याला वेदनांपासून तर लवकर मुक्तता मिळतेच, पण लवकर सुरू केल्यास आपल्या जॉईंट्सला सुद्धा नुकसानीची पुढील प्रगती थांबवता येते आणि भविष्यात तुम्हाला नी ट्रान्सप्लांटची सुद्धा शक्यता लागणार नाही. जर आपल्याला गुडघेदुखी असेल किंवा आपल्याला नी ट्रान्सप्लांट हे ऍडवाइस करण्यात आलं असेल तर आमच्या तज्ज्ञांना नक्की भेट द्या. त्यांच्याशी फोनवर सुद्धा तुम्ही बोलू शकता. दीर्घकालीन वेदना कमी करण्यासाठी वेलिंग होमिओपॅथी ही सर्व प्रकारच्या गुडघेदुखीसाठी एक चांगला पर्याय आहे. केवळ तेल किंवा क्रीम काम करणार नाहीत नेहमी. बरे होण्यासाठी आपल्याला खास तयार केलेलं हे होमिओपॅथीची एक उपचार पद्धती आहे जी वेलिंग क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे, याची आवश्यकता लागणारच. वैयक्तिक सल्ल्यासाठी आज आमच्या तज्ज्ञांना भेट द्या किंवा फोन करा. तर आजचा आपला कार्यक्रम इथेच थांबूया. कृपया हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांसाठी आणि मित्रांसाठी शेअर करायला विसरू नका. आणि आपल्याला गुडघेदुखीची काही प्रकारचे त्रास सुरू झाल्या त्वरित आराम मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा आणि आमच्या तज्ज्ञांशी बोलून घ्या. आजचा हा आपला व्हिडिओ इथेच थांबूया. काळजी घ्या.